महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक. काँग्रेसला जागा सोडल्यास साताऱ्यातून निवडणूक लढणार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं जाहीर. सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीतून तगडा उमेदवार देण्यासाठीच गेल्या अनेक दिवसापासून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार चाचपणी करतात. त्यातच आता काँग्रेसला जर ही जागा सोडली तर मी सातारच्या जागेवर निवडणूक लढण्यास तयार आहे अशी अनुकूलता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दाखवली आहे. माध्यमांशी बोलताना तसे संकेत त्यांनी दिलेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला तगडा उमेदवार मिळाला असून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी दाखवलेली अनुकूलता पाहता महाविकास आघाडी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडणार का हे आता पाहावं लागणार आहे. कालच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची गोपनीय भेट घेतली. या भेटीमध्ये देखील सातारा लोकसभेच्या उमेदवारीवरून चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार धक्कातंत्र वापरत ही जागा काँग्रेसला सोडत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना रिंगणात उतरवणार का हे आता पाहावं लागणार आहे. काही हिटामध्ये झालं की आपल्याला काही इतर पर्याय सांगत नाही. काँग्रेसची लढवा असेल तर काही प्रस्तावाला आलेला नाही. त्यावेळेला विचार करता येईल. मला या ठिकाणी जातीवादी पद्धतीने नको मला कुणाला नको. सातारा मतदारसंघामध्ये उमेदवार कोण असावा याबद्दल चर्चा चालू आहे. माझ्याशी चर्चा झाली की आपल्याला काय वाटतं कोण. काल माझी जय चालण्याची माझी चर्चा झाली. ही माझी पद्धतीला सांगितली. पण शेवटी आम्ही त्यानंतर आजंडा आणि कराडला महाविकास आघाडीचे मुद्दे मिळाले. त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे बोलत होते माझं सांगितलं की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते पवार साहेब यांनी घ्यायचा. मी एवढीच विनंती आहे की आपण चांगला सक्षम निर्णय घ्यावा. तो इथे भाजपला दिली जाणार नाही. रोखून ठेवूया. तुम्ही जो उमेदवार द्या त्याकरता आम्ही सर्व ताकदीनं काँग्रेस पक्षाने सगळे पक्ष आमच्या त्या भेटीमुळे काही चर्चेला काही उधाण आलेलं आहे. तुम्हाला काही अर्थ नाही. त्यामुळे जे काही साताऱ्याबद्दल विचार करतो ते तुम्ही जयंत पवार साहेब विचार.